आता जे काही निर्णय झाले त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता. राजकीय कार्यकर्ते
terra passou bem, sabe? Eu vou artística, a gente vai nem cair, porque a gente vai ter um pouco de तोंडाची बाब दावणं या गोष्टी सुद्धा होत नाही. याच्यासाठी कायद्याची चौकट लागते आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती लोकशाहीमध्ये आमच्याबरोबर होते. आता खरी शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे. धनुष्य बाण आहे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार या शिवसेनेबरोबर आहे. शिंदे साहेबांबरोबर शिवसेनेत पक्ष प्रमुख असं कुठलं पदच नाही अशा पद्धतीचं वक्तव्य. अगदी अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं. त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख करण्यात आलं आणि ते घटनापैकीकर यांनी सांगितलेले आणि आता त्यांनी कालपासून जो लढाईचा कार्यक्रम घेतलाय आपलाही सुरू राहील. कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते. संविधानाचा पराजय असतो परंतु त्यांच्या बाजूने निर्णय लागतो. आता तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायचं आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही छाती ठोकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत. काही ठिकाणचा पारा जो आहे तो चालूच होता. काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो तेव्हा थेट न्यायमूर्ती आरोपींना भेटत हे कुठलं कोण आरोपी आरोपी म्हणजे कोण. मग त्यांचे जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का. आरोपी कशाला म्हणतात ही माजी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का. माननीय दार्वेकर सर हे आमदार आहेत. आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते. आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितले मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो. तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा भोंगा त्यांची पिपाणी सगळी वाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल. पण आता आम्ही सांगतो राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामध्ये आणि कुठेही जावं. परंतु लोकांच्या न्यायालयात हे सिद्ध झालेलं आहे की ते प्रमुख कुठलाही निर्णय घेऊ शकत मागे ना मागे घेतले पाहिजे. अरे मोबाईलची वायर आहे. मोबाईलची वायर आहे ना तुझ्या सगळी. म्हणून ते स्वतःला एक पदच अवैध आहे असं आता सांगितलं सांगत आले. मागे ना मित्र तू मागे ना काय चाललंय. कॅमेरा तुझा पूर्ण हे तुम्ही जेव्हा आला शिवसेनेत तेव्हापासूनही पुन्हा एकदा मान्यता दिलेली आहे. काय आजचा हा विजय म्हणजे घराणेशाहीच्या विरोधातला लोकशाहीचा विजय आहे. आजचा हा विजय म्हणजे अब राजाचा बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा हे सांगणारा आजचा विजय आहे. आजचा विजय बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय आहे. आजचा विजय आजपासून रामराज्याची सुरुवात आहे. आजचा विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार तर मताच्या पेटीतून जन्माला येणार. आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय की लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली. अहो जे रोज उठून जे पेंग्रीन राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी आरशात तोंड बघून सांगावं की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती आज झाली. एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि स्वतःच्या आसोरी सत्ताकांक्षा पोटी ज्यांनी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना पायदळी तुडवली त्या उद्धव वाकरेंच्या होय मी वाकरेंच्याच म्हणतीये त्या उद्ध्वस्त वाकरेंच्या तोंडावर मारलेली राज्यघटनेची सगळ्यात मोठी चपराक म्हणजे आजचा निर्णय. अगदी बरोबर आहे. कारण लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला मत असतं. तिथे 67% आमदार आपल्यासोबत
होते पंचायत खासदार आमच्या सोबत होते स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या धन्यवाद आतमध्ये सर नाही गर्दी आतमध्ये जाणार निवांत आतमध्ये जाणार